नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर ॲग्रोवर्ल्ड ध्यास कृषी व ग्राम विकासाचा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे कृषी प्रदर्शन 6 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहे. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. यावेळी मधुकर शिंदे, दौलत उखर्डे, अशोक ह्याळीज, प्रकाश मोहिते, मधुकर भामरे, ईश्वरदास गवळी, भास्कर बरकले, भास्कर मोगल, वामन मोरे यांना ॲग्रोवर्ल्ड ऋषी कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कृषी प्रदर्शनचे आयोजक शैलेंद्र चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, नाशिक शिक्षण समितीचे सभापती विष्णुपंत मैसधुने, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ॲग्रोवर्ल्ड ऋषी कृषी हे पहिलेच प्रदर्शन आहे. ॲग्रोवर्ल्डतर्फे ॲग्रोवर्ल्डच्या सिरीजमधील हे 17वे तर नाशिक जिल्ह्यातील पहिलेच कृषी प्रदर्शन आहे. 6 ते 9 जानेवारी दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर हे कृषी प्रदर्शन आयोजित केले असून सर्व शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन मोफत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट गरजेवर आधारित मांडणी. सध्या मजूर समस्या अतिशय गंभीर बनली आहे. मजूर समस्येला पर्याय असलेले यंत्र, पिके यांची माहिती, क्षेत्राचे विविध कागद, त्याचबरोबर द्राक्षांना जी कॅनोपी केली जाते त्याची देखील इथे माहिती, द्राक्षे असतील, डाळिंब असतील त्याच्या कॅनोपीबद्दल देखील माहिती इथे मिळते. ड्रोन ही आज खूप मोठी गरज आहे. ड्रोनचा लाईव्ह प्रात्यक्षिक आपण इथे पाहू शकतात. तर मी नाशिक जिल्ह्यातील तसे उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी 9 जानेवारीपर्यंत डोंगरे वसतिगृहावर असलेल्या या प्रदर्शनात आवर्जून भेट द्यावी. चव्हाण यांच्या हे ॲग्रोवर्ल्डतर्फे आज एक कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि मी काही भागामध्ये फिरलो. त्याच्यामुळे बायो फर्टिलायझर्स मी पाहिली, बायोटेक्नॉलॉजीचा फार मोठ्या प्रमाणावर नॅनोटेक्नॉलॉजीचा वापर आपल्या शेतकऱ्यांनी केलेला आणि विशेषतः जे तरुण शेतकरी आहेत, जे ज्यांनी अनेक डिग्र्या मिळवलेल्या आहेत, काही जण जे आहेत तर ते तर परदेशातून जाऊन शिकून आलेले आहेत, मोठमोठ्या नोकऱ्या त्यांनी सोडलेल्या आहेत आणि ह्याच्या ह्या कामामध्ये त्यांनी वाहून घेतल्या आहेत. काही आमच्या शेतकरी इंजिनियर्स जे आहेत त्यांनी छोटी छोटी यंत्रणं तयार केली, ट्रॅक्टर्स तयार केले आहेत की ज्या आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी कुठल्या यंत्र असतात पण ते नेमक्यात आपल्या शेतामध्ये ते उपयोगी पडेल असं नाही. माने आमचे जे मित्र आहेत त्यांच्या चिरंजीवाने तर एक ड्रोन तयार केलेला आहे. 15 किलोमीटरपर्यंत त्या ड्रोनचं ते कंट्रोल करू शकतात आणि त्या ड्रोनच्या माध्यमातून ते पूर्णपणे फवारणीवरून करू शकतात. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, फवारणीच्या गोष्टी, बायोडिझेलच्या गोष्टी, हळद आता पूर्वी म्हणायचे फक्त ते तासगाव त्या भागामध्ये कुठे हळद, आता तिकडे जळगावला ते हळद वगैरे तयार करायला लागले, त्याच्यात त्याचे वेगवेगळे प्रकार तयार करायला लागले. ॲक्वाकोडा हे जे फळ जे आहे अतिशय महाग परदेशातून यायचं, त्याचं आता उत्पादन सुरू झालं या देशामध्ये. आणि ॲग्रोवर्ल्डतर्फे जे आहे ह्या सगळ्याची माहिती, नवीन नवीन काय काय निघालेलं आहे, सरकारचे काय काय तुम्हाला आता नवीन त्यांनी तुमच्यासाठी योजना आखलेल्या आहेत, कुठे किती भाव आहे, नवीन तंत्रज्ञान आणखीन काय आलेलं आहे, नवीन कुठलं वाहन आलेलं आहे, ह्या सगळ्यांची देवाणघेवाण ॲग्रोवर्ल्डच्या माध्यमातून जवळजवळ 5 लाख शेतकऱ्यांना होते रोज आणि ते पण फुकट. ही सगळी माहिती जी आहे, कारण माहितीचं जर जग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं, आणि ती माहिती एकमेकाची अशी मिळाल्यानंतर साहजिकच आहे शेतकरीसुद्धा त्यानुसार जे आहे आपापलं काम, शेती पिकवणं, माल पिकवणं, तो त्याचं मार्केटिंग याच्यामध्ये त्यांना बऱ्याच प्रमाणावर जे आहे मार्गदर्शन मिळतं. तर अशा प्रकारचं हे जे आहे मी पाहिलं हे खरोखर अतिशय चांगलं आहे. आणि अशी शेती प्रदर्शनं जे आहेत हे खरं म्हणजे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी नाही, तालुक्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि तालुक्यातले सगळे लहान मोठे शेतकरी जे आहेत ना तिथे आले पाहिजेत आणि त्यांना हे कळलं पाहिजे की हे असं आहे. आणि ही जी माहिती जी आहे ना महाराष्ट्रातल्या केवळ 5 लाखांना जेवढे शेतकरी आहेत त्यांना मिळाले पाहिजे, म्हणजे मग त्यांना कळेल की आपल्याला आपण कुठे आपण चुकतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर तुकसुंदर, नाशिक. स्टार 24 फास्ट न्यूज.